तवा शिवी कोणा आम्ही तुम्हाला सांगतो मी मला अजूनही आठवते पूर्वीच्या काळात एक गोष्ट यशवंतराव चव्हाण हे सांगायचे की प्रबोधनकार ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये कधीतरी शिव्या देतात पण तो विषय समजून घेताना जर समजा तुम्हाला ती शिवी कळली तर तुम्हाला बोध होईल की ते तुम्हाला काहीतरी सुचवतायत सुनवतायत काहीतरी चांगलं सांगतायत त्या असल्या घालण्याशिवाय नाही मला भीती या गोष्टींची फक्त सतत सतत मला या गोष्टींची भीती असते की जी लहान लहान मुलं ज्या लहान लहान मुली जे पाहत असतील हे सगळं टीव्हीवरती अहो त्यांना वाटायचं हेच राजकारण असतं उद्या ते दाम दुपतील तिकडे शिव्या द्यायला लागतील घाणं बोलायला लागतील मग काय राहिलं सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणायचा सभ्य महाराष्ट्र म्हणायचा देशाला दिशा दाखवणारा महाराष्ट्र म्हणायचा ही दिशा याला दशा म्हणतात मी मागे ज्याला ठाण्याच्या सभेमध्ये किंवा माझ्या शिवतीर्थावरच्या सभेमध्ये म्हटलं होतं की शरद पवार हे स्वतः नास्तिक आहेत देव धर्म काही पाळत नाहीत आजपर्यंत कधी पाळला नाही अहो मी कशाला सांगतोय मुलीने सभेमध्येच सांगितलंय की माझे वडील नास्तिक आहेत म्हणून मी हे सगळं बाहेर बोलल्यावरती पवार साहेब आता प्रत्येक मंदिरात जायला लागले हात जोडायला लागले ते हात जोडणं देखील खोटं आहे हे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठीच्या गोष्टी आहेत या मी हे जे स्वतः तुम्हाला सांगतो ना सावध राहा या लोकांपासून सावध राहा हे निवडणुकीच्या तोंडावरती खोटं नाटक काय वाटेल ते करतील तुम्हाला जातीमध्ये बुडवतील तुम्हाला अजून कुठच्या गोष्टींमध्ये अडकवतील काय वाटेल ते करतील पैशांचा महापूर आणतील पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो उद्या ज्या वेळेला निवडणुकीच्या काळामध्ये हे जेव्हा पैसे वाटतील सगळेच